सो मित्रांनो, मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आणि ही गोष्ट आहे ना, मी खूप विचार करत होतो ॲक्च्युली सांगायची का नाही म्हणून. बट एक्सटिक ओके, कीपिंग अ पॉईंट असाईड, मी आधी एक पॉईंट डिस्कस केला होता की जिथे मी फॅमिलीला वेळ देण्यासाठी तुम्हाला एक असा पॉईंट बोललो होतो की जिथे मी म्हणलं होतं की फॅमिलीला आपण वेळ देत नाही आहे तो देऊन बघूयात अशा डेस्टिनेशनवर आल्यावर. अँड गाईज, दिस अफेक्टेड मी सो मच. मला हे हा पॉईंट खूप अफेक्ट झाला होता. आणि अननोईंगली मी माझ्या दोन म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत आलतो. लाईक यू, तुम्हाला माहिती आहे की माझ्यासोबत यश होता आणि गार्गी होती. सो त्या दोघांनी आणि मी पुढचे 2 दिवस एक्स्ट्रा एक्सटेंड केले होते. आम्ही ही जी ट्रिप प्लॅन केली होती ही होती फक्त 2 दिवसाची. ॲक्च्युली आम्ही हा व्लॉग कवरअप करायसाठीच फक्त इथं 2 दिवस आलो होतो. बट अननोईंगली वी लव्ह दिस प्लेस सो मच, सो मच की आम्ही इथे पुढचे 2 दिवस वाढवले. अँड टुडे इज द 5th डे. आज 5वा दिवस आहे की जिथं आम्ही हा जो स्टे आहे तो एक्सटेंड करतो आहे. आणि ह्या स्टेमध्ये ॲक्च्युली आम्ही 3 वेगवेगळे रिझॉर्ट्स चेंज केले. 3 डिफरंट रिझॉर्ट्समध्ये आम्ही 3 वेगवेगळे कॅटेगरीजचे रिझॉर्ट्स एक्सप्लोर केले. जो पहिला रिझॉर्ट जो आम्ही कवरअप केला होता, दॅट वॉज अ व्हेरी कोझी कम्फर्टेबल आणि फॅमिली काइंड ऑफ रिझॉर्ट. सेकंडवाला जो कवर केला होता तो होता लाईक एक व्हेरी व्हॉट इज एक कपल फ्रेंडली किंवा अ बॅचलर काइंड ऑफ रिझॉर्ट. आणि तिसरा जो आम्ही म्हणजे ज्या रिझॉर्टमध्ये अजूनसुद्धा आम्ही आहे, दॅट इज अ व्हेरी हाय क्लास रिझॉर्ट. ॲक्च्युली त्या रिझॉर्टचे प्रायजेस डिफर करतात ॲज कम्पेअर्ड टू अदर रिझॉर्ट्स. ते प्रायजेस जरा जास्त हाय लेवलवर आहेत. बट द स्टे इज व्हेरी एक्झिक्युटिव्ह. द रूम्स आर 5-स्टार कॅटेगरीचे रूम्स आहे तिथे. अँड द एम्बियन्स, ओ माय गॉड. पण हे रूम्स एक्सप्लोअर करताना मी 2 गोष्टी खूप शिकलो की जेव्हा अशा डेस्टिनेशनवर येतो जिथं हक्क गाजवता येतो ना, त्या गोष्टीला आहे ना आपण अडवू शकत नाही. तो हक्क गाजवला जातोच. हे हक्क गाजवायचं सेंटेन्स आहे ना, मला खूप असं वेगळं वाटतं आहे. बट गार्गी आणि यश माझ्या मागं लागले होते की दादा एक दिवस अजून, भलेही त्यांची स्कूल चालू आहे बट त्या मुलांना घरी जायची इच्छा नाही आहे. बिकॉज द व्ह्यू आणि द सनसेट किंवा इकडचा जो माहोल आहे ना, तो खरंच इतका मनाला भावणारा आहे ना की त्याला तुम्ही इग्नोर नाही करू शकत. या डेस्टिनेशनवर आल्यानंतर मी भलेही फॅमिलीला खूप इम्पॉर्टन्स द्यायला शिकतो आहे आणि मी शिकलोसुद्धा आहे की जे मी बोललो होतो ते रिअली प्रॅक्टिकली मी इन्वाईट करणार आहे माझ्या लाईफमध्ये. बट मला खरंच असं वाटतं की अशा डेस्टिनेशन्सवर भरपूर वेळा यावं आणि तेही एकटं नाही. आय एम नॉट सेईंग अबाउट कमिंग अलोन अँड एन्जॉईंग युअर लाईफ टू द फुलेस्ट बाय जस्ट ड्रिंकिंग अल्कोहोल. नाही, मी परत एकदा हे सेंटेन्स रिपीट करतो आहे की बियर आणि बीच इज नॉट अ इक्वेशन गाईज. हे सर्वात चुकीचे भाव व्यक्त करतात, कारण बीचवर हे करण्याची जागा नाही आहे. आणि मला इतकं वाईट वाटतं, आज पण सकाळी मी बीचवर गेलो होतो लाईक अर्ली मॉर्निंग आणि मी एक बिअरचा कॅन पाहिला होता की जो बिअर जे बीचच्या खूप जवळ पडला होता. अँड आय जस्ट पिक्ड इट अप अँड आय थ्रोड इट इन द डस्टबिन. मला इतकं वाईट वाटलं होतं ना की मला हे समजत नाही की लोकं स्वतःला एज्युकेटेड म्हणतात किंवा स्वतःला खूप शहाणे समजतात, पण लोकांना हे कळत नाही का की म्हणजे समजा आपण समुद्रकिनारी आहोत की जे समुद्र आवाढव्य आहे, ज्यांनी आयुष्याचं महत्त्व शिकवलं आहे सगळ्यांना, चालत राहायला शिकवलं आहे, तुम्ही त्यालाच बंद पाडायला बघताय. अरे तो नाही बंद होणार आहे, हे का समजत नाही आहे. हे खरंच समजण्यासारखी गोष्ट आहे किंवा मला असं खरंच वाटतं कधी कधी की लोकांना बसवून असं साईडला बसून समजावं की बाबा अरे तू पी, तू फूक, तू सिगरेट पी, तू काही कर, पण ते बीचवर टाकणं योग्य नाही आहे किंवा अशा जागेवर टाकणं योग्य नाही आहे जिथं जी जागा खूप क्लीन आहे, जी जागा खूपच मनाला भावणारी आहे. आय फील की एव्हरीबडी शुड एन्जॉय ॲक्च्युली
मला असं वाटतच नाही की कोणी एन्जॉय नाही करावं. आता ठीक आहे, काही लोकांना असती सवय की सिगरेट प्यायची, अल्कोहोल कन्झ्युम करायची, फेअर इन नफ, ॲक्सेप्टेड, ॲग्रीड, आणि मी त्याचा मान ठेवतो. प्या, एन्जॉय करा. पण ती जी सिगरेटची थोटकं आहे, ती जी बिअरचे कॅन्स आहेत किंवा बॉटल्स आहेत, हे फेकू नका यार इथे तिथे. इथे परिसरात आहे ना काही डॉगीज आहेत किंवा काही असे ॲनिमल्स आहेत, त्यांना लागेल, त्यांना त्रास होईल ह्याचा विचारच नाही करत. अच्छा ठीक आहे, ते पण नाही, पल्युशन का करताय यार एवढं क्लीन बीचवर. आता हरणेच्या बीचवर आता जायची माझी इच्छाच नाही राहिलेली. मी हरणेच्या बीचवर लाईक अबाउट 3-4 इयर्स बॅक आलो होतो. आय गेस मला एवढं क्लीनली रिमेंबर नाही करता येत, म्हणजे मला असा विचार करता येत नाही त्याबद्दल, कारण ती खूप जुनी गोष्ट आहे. पण तेव्हा तो बीच खूप क्लीन होता. आणि सेकंड टाइम जेव्हा मी आत्ता तिथं गेलो, गाईज मला नाही इच्छा झाली ते थांबायची 1 मिनटंसुद्धा. मी तिथून जस्ट फिश घेतले आणि आम्ही निघून आलो. आम्ही 1 दिवस तिथं राहायला गेलो. तिकडचा मला स्टे अजिबात पटला नाही, कारण तिकडच्या घरात फिशचा वास येत होता. दॅट वॉज कम्प्लिटली ऑनेस्ट की म्हणजे समोर जर फिशचं म्हणजे फिश विकतायत किंवा त्याचं ऑप्शनिंग होत आहे, इट इज कम्प्लिटली फाईन की तिथं फिशचा वास येणार आहे. बट गाईज तिथून समोर असं खिडकी उघडल्यानंतर जो व्ह्यू होता ना, तो कम्प्लिटली कचरा होता आणि जे योग्य नाही आहे. इथं आल्यानंतर आम्ही ॲटलिस्ट आता इथे येऊन 4 डेज झाले. त्या 2 दिवसां किंवा ह्या 2-2 दिवसाच्या गॅपमध्ये आम्ही जेव्हा हे सगळं चेंज केलं आहे, तेव्हा जाऊन एक वेगळा एक्सपिरियन्स असा जो एन्जॉय केला ना आम्ही, की लाईक इकडून बीचचा जो आवाज येतो किंवा म्हणजे ज्या समुद्राच्या पाण्यांचा जो लाट आहे, ती जी आवाज करती, जी खळखळाट आहे ती ना ऐकायला, ती तिथे येत होती पण तिच्यात मजा नव्हती. आणि इवन ह्या जागेवर इतकं जे सुख आहे ना, ते तर नाही आहे, लाईक खरंच नव्हतं. मी खूप विचार केला आणि खूप विचार केल्यानंतर मी माझ्या म्हणजे सरांनाही बोललो की सर, आय डोंट फील की इथे राहणं योग्य आहे, की शुड वी चेंज द प्लेस. मी स्वतः बोललो, कारण माझ्यासोबत 2 छोटी पोरं होती की ज्यांना कम्फर्टेबल नव्हतं, ते सारखे फिजिट करत होते त्यांच्या बॉडीला. अँड आय वॉज लाईक की प्लीज प्लीज आपण दुसरीकडे जाऊ. आम्ही डेस्टिनेशन चेंज केलं, सरांनी माझं ऐकलं, लाईक नॉट बिकॉज मी बोलत होतो, कारण पोरं पण तशीच दिसत होती. दॅट इज कम्फर्टेबली फाईन फॉर हिम टू जस्ट चेंज दिस प्लेस. आणि गाईज आय एम व्हेरी सॉरी, कारण मागं आहे ना राईड्स चालू आहे, त्यामुळे त्याचा त्या डर्ट बाईकचा आवाज येतो आहे. बट स्किपिंग टू दॅट साऊंड, मी एवढंच फक्त सांगतो आहे, प्लीज प्लीज बीच घाणेरडे करू नका, प्लीज बीचेसला अजिबात छळू नका. त्यांनी छळायला सुरुवात केल्यावर काही खरं नाही आपलं. तो सनसेट आत्ता माझ्या समोर होतो आहे गाईज, माझ्या डोळ्यातून पाणी यायची वेळ आली असता. मला खूप गोष्टी फ्लॅश होत आहेत डोळ्यासमोर. मला माझ्या आईची, बाबांची, बहिणीची आणि माझ्या बाकीच्या खूप क्लोज लोकांची खूप आठवण येते. लाईक आय डोंट नो, मी खूप विजिट करतो आहे मला स्वतःला, बट मी खूप आठवण काढतो आहे त्यांची. जस्ट 5 डेजमध्ये मी जे फॅमिलीचं इम्पॉर्टन्स समजलो एकटा राहून किंवा त्यांच्यासोबत, दॅट वॉज मेस्मरायझिंग. And I feel that everybody should enjoy their life to the fullest. And thank you for being till this part of my life. I seriously feel thankful to everyone. Mala saganche khup avar manate ki tanni maya sobat rahilet. Ani guys enjoy kara, but beach la ani nisargala chhalu naka, tala ghaan karu naka. Te ghaan karun kahi maja nahi hai. ती घण करून तुम्हाला काय मजा भेटती हे मला माहिती नाही आहे किंवा मी तुम्हाला सांगूही शकत नाही. बट स्टील आय फील दॅट यू शूड कम्प्लिटली थिंक ओवर दिस पॉईंट. आणि तुम्ही लाईफ एन्जॉय करा, बट सगळ्या गोष्टीला नासधूस करून किंवा त्या गोष्टीची मजा बिघडून एन्जॉय करणं इज नॉट एन्जॉय. डिझास्टर क्रिएट व्हायच्या आधी आपण त्या डिझास्टरला होऊनच द्यायचं नाही ह्याची काळजी घ्या. आणि गाईज खरंच एन्जॉय करा तुमची लाईफ.
आता मी खूप वेळा एन्जॉय एन्जॉय करा म्हटलं आहे. सो गाईज, लास्टला मी एक सनसेटचा पॉईंट टाकणार आहे. प्लीज तो पॉईंट एन्जॉय करा आणि आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. मला तुमच्यासाठी असे खूप ब्लॉग्स आणायचे आहेत की जिथे मी स्वतः माझ्यामध्ये खूप बदल करणार आहे किंवा मला खूप काही असं शिकवायचं आहे किंवा मला खूप गोष्टी असे वाटतात की जे खरंच शेअर करावे. माझे ब्लॉग्स अजिबात कोणाला हानी पोचवायसाठी नाही आहेत आणि इफ इट इज हर्टिंग समवन आय एम रिअली व्हेरी सॉरी गाईज. मी माझ्यातर्फे एक गोष्ट सांगतो की मी असा आहे ना की मी जे आहे ते आहे. मला वाईट वाटलं तर मी खूप रडतो, माफी मागतो सगळ्या गोष्टींना. म्हणजे सगळ्या गोष्टींना मी विचार करून मी त्याच्यावर बोललो आहे. आय फील दॅट एव्हरीबडी इज व्हेरी मिनिंगफुल इन माय लाईफ. मी खूप लांब होतो सगळ्यांपासून इतके वर्ष, सगळ्यांनी मला खूप समजून घेतलं होतं. बट आय फील दॅट वेन आय रिटर्न बॅक, आता जसं मी घरी जाईल, आय विल कम बॅक ऑन माय मिस्टेक्स. मी माझ्या सगळ्या जुन्या गोष्टी फ्लश आउट करून नवीन गोष्टींना सुरुवात करेल. आणि माझ्यासमोर इतकं सुंदर सनसेट होतो आहे की लाईक मी अखंड माझा आउटरो शूट करण्यासाठी सनसेट समोर जाऊन असं बसलो आहे. आय कंट बिलीव दॅट यू गाईज आर विथ मी, सपोर्टिंग मी थ्रू ऑल दिस. हे चॅनल सुरू करायचं आहे माझी इच्छा खूप खूप आधीपासून होती. तर मला हे चॅनल ॲज अ कमर्शियल चॅनल म्हणून नव्हतं चालू करायचं. मला एक त्याच्या मागं व्हॅल्यू ठेवायचा होता. म्हणून मी काही असे ब्लॉग्स क्रिएट करतो आहे की जे मी स्वतः बाहेर जाऊन एक्सपिरियन्स करतो आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बोलतो आहे. आणि गाईज, आम्ही म्हणजे आमच्या ब्लॉग्समध्ये किंवा माझा हा जो ब्लॉग असेल हा वाला, हा खरंच मी मनापासून बनवलेला ब्लॉग आहे. आणि माझे सगळेच ब्लॉग मी मनापासून बनवतो. आय फील दॅट हे खरंच मॅटर करतं माझ्यासाठी, म्हणून मी तुमच्यासाठी हे सगळे ब्लॉग्स आणतो आहे. प्लीज एन्जॉय इट. अँड मी कुठे चुकलो असेल तर प्लीज मला माफ करा. आणि माझे जे काही मिस्टेक्स मी आधी केले आहेत, ज्यांच्यासोबत मी रूड वागलो आहे किंवा जे काय असेल, प्लीज मला त्यासाठी माफ करा. आणि आय वॉन्ट रिपीट द सेम मिस्टेक. निधर विडा आहे, म्हणजे मी परत सेम मिस्टेक्स करायच्या मागं तर अजिबात लागणार नाही आहे. थँक्यू फॉर बीइंग इन माय लाईफ. थँक्यू फॉर बीइंग देअर थ्रू आउट. Thank you for everything that you have done for me. I feel that we have the same bond further. आपण असंच पुढं जात राहू. मी सगळ्यांना पुढच्या व्लॉगमध्ये आणणार आहे. अँड आय एम व्हेरी म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे नेक्स्ट टाईम इथे परत यायला आणि परत एक वेगळा व्लॉग शूट करायला. आणि मला खरंच इतकं छान वाटतंय इथे की लाईक मी परत माझ्या आई बाबांना घेऊन येणार आहे, भावांना घेऊन येणार आहे आणि आम्ही भयंकर एन्जॉय करणार आहे. सो गाईज, स्टे कनेक्टेड टिल देन. इफ यू लाईक दिस व्लॉग्स प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. मला सगळ्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला असे व्लॉग्स हवेत नाही हवेत, तुम्हाला काय इथं चुकीचं वाटलं. आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग. अँड गाईज, Thank you. I'm seriously thankful to all. And I wish that you all could be here. And खरंच मी तुम्हाला सगळ्यांना इथं घेऊन यायची खूप इच्छा करतो. It's not just to come here and enjoy. मला तुम्हाला सनसेट दाखवायचा आहे. आय एम बिंग लेम. हा सनसेट खूप छान आहे. आणि विथ दिस आय थिंक आय शुड एंड. मी नाही तर खूप बडबड करेल. हा अखंड व्लॉग खूप मोठा होणार आहे. मे बी दोन पार्ट्समध्ये एक्झिक्यूट होईल हा व्लॉग. सो स्टे कनेक्टेड फॉर पार्ट 1 अँड पार्ट 2. अँड टिल देन एन्जॉय युअर लाईफ गाईज. चीअर्स. नॉईस नॉईस तुला माहिती आहे.